सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील जागृती मेडिकलला सिव्हिल प्रशासनाच्या वतीनं सील करण्यात आलंय. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील ओपीडीच्या समोर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या जागृती औषधी मेडिकल दुकानाला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं मंगळवारी सील करण्यात आलंय. प्रशासनाच्या वतीनं या दुकानदाराला नोटीस देऊनही दुकान रिकामी न केल्यामुळे या मेडिकलवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. जागृती औषधी दुकानासाठी 2020 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे, पण सिव्हिल प्रशासनानं बेकायदेशीरपणे कारवाई करत दुकानाला सील केलंय असं मत जागृती औषधी मेडिकलमध्ये काम करणारे अमरनाथ शेळे यांनी आवाज महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलंय. मी अमरनाथ शेळे जागृत मेडिकल स्टोअर्स मध्ये सरकामाला आहे, ऍज अ नोकरदार म्हणून काम करतोय. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील अधिष्ठाता यांनी दुपारी 3 ते 3:30 वाजता येऊन दुकान बंद करण्याची धमकी दिली. नोटिसाची मुदत संपण्यात आलेली असे सांगून बंद करण्याचे निवेदन दिले आम्हाला. नोटिसाची अजून मुदत माझी 1 वर्षाची आहे, अजून त्याच्या अगोदरच येऊन 2020 पर्यंत आहे. त्याच्या अगोदरच कागदपत्रे सगळ्या उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मोठ्या लोकांनी केलेला आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्टर पासून ते खालच्या लोकांपर्यंत सगळ्यांनी केलेला आहे डायरेक्टर भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये. त्यामुळे डीड साहेबांनी 1 वर्षाची मुदत असताना सुद्धा दुकान येऊन सील मारलेले आहे. तुम्ही काय केलं? आम्ही ह्याच्याबद्दल कारवाईबद्दल कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. तोच तर डीड साहेबांनी आमचं दुकान येऊन सील मारले. सगळ्या दुकानातल्या मुलांना बाहेर काढले गेलेत, काढून दुकान बंद करण्यात आलेलं आहे. पेशंटची गैरसोय होते. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमध्ये पेशंटला औषध पुरवठा चांगल्या प्रमाणात आम्ही करत होतो, काही कारणास्तव बंद पडणार. सुट्टी औषध दुकान बंदच्या काळामध्ये संपूर्णपणे सहकार्य करून आम्ही पेशंटच्या गैरसोयाची व्यवस्था होऊ दिलेली नाही. संपच्या काळामध्ये पण आम्ही पेशंटला सहकार्य केलेलं आहे. 24 तास सेवा बजावलेली आहे व्यवस्थित.